लॉकडाऊन बाबत अंतिम निर्णय झाला असतानाच मुंबईतून हजारो लोकांना आपल्या गावी जाण्याचं आवाहन केल्याप्रकरणी विनय दुबे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विनय दुबे हा उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष आहे. मुंबईतल्या वांद्रे भागात झालेली गर्दी अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. फेसबुक लाईव्हद्वारे आज त्यांनी जनतेशी संवाद साधला. देशात वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक असल्याचंही पवार म्हणाले. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बारामती पोलिसांनी कारवाई केली आहे. तेलंगणाहून मुंबईला निघालेल्या टेम्पोत सुमारे 22.5 लाखांचा गुटखा सापडलाय. आरोपींनी वाहनाचा शासनाकडून ऑनलाईन पासही घेतल्याचं समोर आलंय. नागपुरात एका मेडिकल स्टोअरमध्ये चक्क दारू विक्री केली जात होती. विशेष म्हणजे मेयर रुग्णालयासमोरच कांचन मेडिकल स्टोअर्समध्ये हा प्रकार सुरू होता. मिनरल वॉटरच्या खोक्यांमधून बिअरची विक्री सुरू होती. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी 90 बाटल्या जप्त केल्या आहेत. मेडिकल स्टोअरचा संचालक निशांत गुप्ता याला अटकही करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील उंदीर गावामध्ये दारू तस्करांनी घरातच हातभट्टी लावली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 63,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे दारू गाळताना हे तस्करी सोशल डिस्टन्सिंग देखील पाळत होते, त्यामुळे पोलीसही चकित झालेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरू झालंय. आज मार्केटमध्ये 180 गाड्या दाखल झाल्या. 4 दिवसानंतर हे मार्केट पुन्हा सुरू करण्यात आलंय. मार्केटवरती खास ड्रोनची देखील नजर असणार आहे. डोंबिवलीत लॉकडाऊनचा अक्षरशः फज्जा उडालाय. 14 तारखेपर्यंत भाजीपाला मार्केट इथं बंद होती, मात्र आज बाजार उघडताच लोकांनी पुन्हा खरेदीसाठी झुंबड केली. मोकळ्या जागेत मार्केट भरवण्याऐवजी डोंबिवली पश्चिम येथील मार्केट देखील आता पूर्वला नेण्यात आलंय. KDMC चा उलटा कारभार यामुळे दिसून येतोय. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ठाण्यात आजपासून भाजीपाला विक्री केंद्र सुरू झालंय. ठाण्यातील वृंदावन परिसरात शिवसेनेकडून अल्पदरात भाजीपाला विकला जातोय. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. साताऱ्यात पोलिसांनी गेल्या 2 दिवसात तब्बल 3,000 वाहनं जप्त केली आहेत. ही वाहनं पोलीस कवायत मैदानावरती ठेवण्यात आली आहेत. ही वाहनं सोडवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजेच आता सातारकरांना ठोठावावे लागणार आहेत. घराबाहेर पडताना मास्क न वापरणाऱ्या 57 जणांवरती चांदूर रेल्वे पोलीस आणि नगर परिषदेनं संयुक्त कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 11,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वसई विरार महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढतीय. वसई विरार पट्ट्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 50 पार गेलाय. स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन होत नसल्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होतीय. रुग्ण आढळलेला भाग महापालिकेकडून तातडीनं सील करण्यात येतोय. अकोल्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झालाय. 45 वर्षाच्या या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला अशा विविध आजारानं ग्रासलेलं होतं. हा रुग्ण 13 एप्रिलला अकोल्यातल्या सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलाय. मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, त्यामुळे प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 30 एप्रिलपर्यंत आता शहरातील नागरिक रस्त्यावरती दिसणार नाहीत याची पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यासाठी राज्य राखीव दल तसंच अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली आहे. कोरोनासोबतच औरंगाबादेत सारी या आजाराचेही रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासात सारीचे 12 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळलेत, त्यामुळे सारींची रुग्णसंख्या आता 194 वर पोहोचली आहे. याआधीच सारीनं शहरामध्ये 14 जणांचा बळी घेतलाय. उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयातील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि 11 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे उल्हासनगरच्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 10 एप्रिलपासून मनपानं हे हॉस्पिटल सील केलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही. हा आकडा शून्यच रहावा यासाठी महापालिकेनं त्रिस्तरीय स्वच्छता अभियान हाती घेतलंय. एकीकडे सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छता, त्यानंतर प्रेशर फवारणीनं निर्जंतुकीकरण आणि तिसऱ्या टप्प्यात जंतुनाशक पावडरच्या सहाय्यानं अवघड जागी हातानं फवारणी केली जाते. राज्यभर अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगारांनी आपापल्या गावी जाण्याची परवानगी मागितली आहे. मात्र नाशिकमध्ये परप्रांतीय कामगारांसाठी विविध ठिकाणी तात्पुरती निवाऱ्याची आणि त्यांच्या जेवणा खाण्याची सोय करण्यात आली आहे.
कोरोनाविरोधी लढाईत रायगड जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीचा हा धनादेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी देखील हजर होते. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यात जामा मशिदीमधून 5 वेळा कोरोनाबाबत जनजागृती केली जाते. मशिदीत सध्या केवळ 3 लोक उपस्थित राहून नमाज अदा करतायत. सर्वांनी घरातूनच नमाज अदा करावी असं आवाहन प्रत्येक वेळी करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील लोणेरे इथं महेंद्र चव्हाणनं लघु उद्योजकानं 15,000 व्हेंटिलेटर बनवलंय. आवश्यक साहित्य मिळावं त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला. साहित्य मिळाल्यानंतर अवघ्या 8 दिवसात ऑक्सिमेट हे व्हेंटिलेटर महेंद्र यांनी तयार केलंय. कोरोनाच्या बंदोबस्ताचा तणाव, निर्मनुष्य रस्ते आणि अचानक व्हायोलिनचे सूर घुमले. नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये आज हे दृश्य बघायला मिळालं. स्वराज फाउंडेशन संघटनेच्या मदतीनं आणि वरिष्ठांच्या परवानगीनं पोलीस उपनिरीक्षक गणेश भोयर यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1076 रुग्ण वाढले असून 36 जणांचा मृत्यू झालाय. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 11,555 झाली आहे, तर आतापर्यंत 396 जणांचा मृत्यू झालाय. लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीसाठी केंद्रीय गृह खात्यानं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार ग्रामीण भागातील सेवांना दिलासा देण्यात येणार आहे. 20 एप्रिलनंतर मनरेगाच्या कामांसह शेतीसंबंधित कामांना मुभा देण्यात येणार आहे. शेतमालाच्या खरेदी विक्रीला सूट असेल, तसंच ग्रामीण भागातील उद्योगधंद्यांनाही सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत आज एक बैठक घेतली. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत या सर्वांमध्ये चर्चा झाली. कोरोनाशी लढण्यासाठी होमिओपॅथी आणि युनानी उपचार पद्धतींचीही शक्यता पडताळण्याबाबत एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. कोरोना नवा व्हायरस आहे, त्यावरती इलाज नाही, त्यामुळे आता कोणतेही प्रयोग करणं शक्य नाही. लस येईपर्यंत वाट पाहू असं कोर्टानं म्हटलंय. दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये रुग्णानं महिला डॉक्टर आणि स्टाफशी गैरवर्तन केलंय. त्यानंतर तातडीनं सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझरला निलंबित करण्यात आलंय, तर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय. रुग्णालयातला पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय. हैदराबादेत संशयित रुग्णानं सरकारी रुग्णालयात टेस्ट करायला नकार दिला, वाद वाढला आणि रुग्णाच्या नातेवाईकानं डॉक्टरांवरतीच हल्ला केला. त्यानंतर हे दोघेही पळून गेले, मात्र थोड्या वेळानं दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. धक्कादायक म्हणजे संशयित पॉझिटिव्ह असल्याचं आता उघड झालंय. पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये टीएमसी नगरसेवक बेबी खातून यांच्या घरावरती स्थानिकांनी हल्ला केला. गोरगरिबांना रेशनवरती वाटण्यासाठी आलेलं सामान खुल्या बाजारात विकत असल्याच्या संशयातून हा हल्ला झालाय. कोरोनाबाबत असलेल्या भीतीमुळे रुग्णांसोबत दुजाभाव केला जातोय. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका रुग्णाला घेऊन जाणाऱ्या 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सवरती दगडफेक करण्यात आली. या डॉक्टर आणि पोलीस किरकोळ जखमी झाले. गुजरातमध्ये पुन्हा 952 रुग्ण सापडले, तर 2 जणांचा मृत्यू झालाय. आता गुजरातमधला कोरोनाबाधितांचा आकडा 695 गेलाय. कोरोनानं आतापर्यंत गुजरातमध्ये 30 बळी घेतले. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशात कोरोनाचे 19 रुग्ण आढळलेत. पश्चिम गोदावरीत 8, कुर्नूलमध्ये 6, गुटूरमध्ये 4 आणि कृष्णा जिल्ह्यात 1 रुग्ण सापडलाय. आंध्रातला एकूण रुग्णांचा आकडा त्यामुळे 502 गेलाय. त्यापैकी 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर 11 बळी गेलेत. सगळ्या देशभरातच रोजंदारी मजुरांचा प्रश्न उभा ठाकलाय. दिल्लीमध्ये असे शेकडो मजूर अडकलेत. युवक काँग्रेसनं अशा मजुरांना आता मास्क तयार करण्याचं काम देऊ केलंय. यामुळे मास्कची गरज भागत असून या मजुरांनाही तात्पुरता रोजगार मिळतोय. केरळमधील त्रिवेंद्रमच्या 24 महिला डॉक्टरांनी एक व्हिडिओ तयार केलाय. पारंपरिक संगीतावरती या महिला डॉक्टर्सनी नृत्य केलंय. कोरोनाविरोधात देशभरातील डॉक्टर, नर्सेस आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हा खास व्हिडिओ तयार करण्यात आलाय.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक मूक कलाकार कोरोनाबाबत जनजागृती करतोय. प्रत्येक चौकात जाऊन तो सोशल डिस्टन्सिंग आणि हायजीनचं म्हणजे स्वच्छतेचं महत्व मायमिंगमधून पटवून देतोय. जमलेले लोक आणि पोलिसांच्या हातात पाट्या देऊन प्रबोधन करणारा हा कलाकार कोरोनाविरोधी लढ्यात उतरलाय. बघूयात इतर घडामोडी. बिहारच्या मुंगेरमध्ये रस्त्यावरती चक्क यमराज अवतरला. घरात राहिला नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, हात वारंवार धुतले नाही तर यमराज येऊन घेऊन जाईल असा इशारा जणू हा यमराज देत होता. पोलिसांनी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली होती. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षेची जबाबदारी उचलण्याबरोबरच उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक मोठं काम केलंय. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल 20 कोटी रुपये जमा केले. याचा धनादेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आयसोलेशन वॉर्डची कमतरता भासू शकते. यावरती उपाय म्हणून केरळच्या अलेप्पीमध्ये हाऊस बोटचं रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येत आहे. सध्या पर्यटक नसल्यामुळे अलेप्पी बॅकवॉटरमधली या हाऊस बोटी आहेत त्या रिकाम्याच आहेत. लॉकडाऊनचा काळ वाढताच भारतीय विमान कंपन्यांनी मनमानी करायला सुरुवात केली आहे. देशांतर्गत विमान प्रवास बंदच ठेवण्याच्या केंद्राच्या गाईडलाईन्स आहेत. 14 एप्रिल नंतरची घेतलेली बुकिंग्स रद्द करून पैसे परत देण्यास काही विमान कंपन्यांनी मात्र नकार दिलाय. त्याऐवजी हेच तिकीट रिशेड्यूल करून पुढे प्रवासासाठी वापरण्याचा आग्रह विमान कंपन्यांकडून धरला जातोय. आता बघूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. कोरोनामुळे जगभरात 1,28,000 अधिक बळी गेले तर कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील 20 लाखांवर गेलाय. एकट्या युरोपात 84,000 बळी गेलेले असून 95 लाखांवर लोक कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेत मृतांचा आकडा आता 26,000 घरात गेलाय. गेल्या 24 तासात फ्रान्समध्ये कोरोनामुळे 762 बळी गेलेत. फ्रान्समधला बळींचा आकडा 15,748 इतका झालाय. अजूनही फ्रान्समध्ये कोरोनाचे 1,31,000 रुग्ण आहेत. 29,000 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वीरित्या मातही केली आहे. बांगलादेशमधल्या कापडाच्या कारखान्यातल्या कामगारांनी वेतन मागितलं. गेल्या काही महिन्यांपासून या कामगारांना पगारच मिळालेला नाही आहे. त्यासाठी त्यांनी ढाक्यात महामार्गावरती रास्ता रोको केला. किरकोळ विक्रेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांमधली ऑर्डर रद्द केली आहे. चीनच्या सीमेवरच्या गावांमध्ये अजूनही कोरोनाची दहशत आहे. कित्येक कंपन्यांमध्ये कामगार येतच नाही आहेत. जे येत आहेत त्यांनाही कोरोनाची भीती वाटते आहे, पण काम केलं नाही तर खायचं काय या भीतीनं ते घराबाहेर पडत आहेत. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसाठी आणि देशासाठी खुशखबर म्हणजे यावर्षी मान्सून सरासरी इतकाच राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पावसाळ्यात 96-100% इतका पाऊस होईल असा अंदाज आहे. यात 5% कमी जास्त होऊ शकतं असंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. जून ते सप्टेंबर 96-100% इतका पाऊस होऊ शकतो. नैऋत्य मौसमी वारे सामान्य राहतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातल्या अनेक भागात आजपासून पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 19 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्गाचा चमत्कार समजली जाणाऱ्या राजापुरातील गंगामाईचं आज सकाळी 6 वाजता आगमन झालं. यापूर्वी 2019 25 एप्रिल रोजी गंगामाई अवतरली होती. वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच गंगामाईचं आगमन झाल्यानं किती दिवस तिचा प्रवाह सुरू राहील याबाबतही प्रश्न आहे. लॉकडाऊनमुळे यंदा भाविक मात्र इथं आलेले दिसत नाहीये. संगमेश्वर तालुक्यातील आंबव या गावी इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवरती विजेचा धक्का लागून बिबट्या आणि माकडाचा बळी गेलाय. रविवारी रात्री ही घटना घडली असावी असा अंदाज स्थानिकांचा आहे. माकडाची शिकार करताना इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवरती विजेचा धक्का लागून माकड आणि बिबट्या ठार झालाय. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यामध्ये पळसगाव कोलारीमध्ये सकाळीच अस्वल दिसलं. काही गावकऱ्यांनी लगेच आरडाओरडा केला. अस्वलाला गावाबाहेर हुसकवून लावलं. तातडीनं वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वल पाण्याच्या शोधात गावात आल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागातील गावात पाकिस्तानातून डागलेले जीवित तोफगोळे आज सापडले. लष्कराच्या बॉम्बनाशक पथकानं हे गोळे नंतर निकामी केले.